राजगड पोलिसांची दमदार कामगिरी। गोपनीय माहितीद्वारे राजगड पोलीस स्टेशनचे PI सचिन पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की खेड शिवापूर टोलनाक्याजवळ मुंबईकडून गोव्याकडे जाणारी डॉल्फिन ट्रॅव्हल्समध्ये चरस या घातक अंमली पदार्थाची वाहतूक केली जात आहे। राजगड पोलिसांनी या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ या प्रकरणी सापळा रचला। रात्री नाकाबंदी दरम्यान या प्रकरणात जवळपास 6 किलोच्या पुढे चरस मिळून आलाय। या चरसची किंमत 32,26,000 इतकी आहे अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग सासवड धनंजय पाटील यांनी दिली आहे। या प्रकरणातील आरोपी यास तात्काळ अटक करण्यात आली आहे। या प्रकरणी पोलीस निरीक्षक सचिन पाटील, API मनोज कुमार नवसारे, PSI मखदूम यांनी ही दमदार कामगिरी केली आहे। राजगड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये रात्र गस्ती दरम्यान वेगवेगळ्या भागामध्ये पोलीस कर्मचारी पेट्रोलिंग करत असतात। त्या दरम्यान राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांना गुप्त बातमी भेटली की मुंबईवरून गोव्याकडे जाणाऱ्या डॉल्फिन ट्रॅव्हल्समध्ये एक किसम चरस या अंमली पदार्थाची वाहतूक करत आहे अशी माहिती भेटल्यानंतर पोलीस निरीक्षक व त्यांची टीम यांनी सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून सापळा रचून पहाटे 5:40 सुमारास गाडीची चेकिंग केली। त्याच्यामध्ये एक इसम नामे मुस्ताकी रजाक दुनिया ज्याचं वय 30 वर्ष आहे, राहणार नेपाळ, याच्याकडे जवळजवळ 6 किलो 453 ग्रॅम आणि 93 मिलीग्रॅम एवढा अंमली पदार्थ की ज्याचं भारतीय किंमत ही 32,26,000 आहे एवढं मिळून आलेलं आहे। त्यानुसार NDPS अंतर्गत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण डॉक्टर अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व यांच्या चालू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत करण्यात आलेली आहे।